आयटकच्या नेतृत्वात अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांनी काढला प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेपासून निषेध मोर्चा. शासन प्रशासनाने अंगणवाडी आशांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, परंतु लेखी व GR न काढल्याने अंगणवाडी आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचा संप वाढत चालला आहे. अंगणवाडी आशा कर्मचारी यांना दिलेल्या आश्वासनास एक वर्ष होत असूनही पेन्शन मानधन वेतन मोबदला वाढीचे लेखी आश्वासन GR न काढल्याने नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकार होबरबात, एक रुपयाचा कडीपत्ता, केंद्र महाराष्ट्रात सरकार झाले बेपत्ता असे आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयटकच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देण्यात आली व जिल्हा परिषद ते अशोक वाटिकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. नमस्कार, मी मायावती सुजित बोरकर, आशा वर्कर, शिवणी महानगरपालिका. आज आमच्या आयटक संघटनेच्या वतीने आयटक संघटनेचे अध्यक्ष नयनभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद इथून मोर्चा निघालेला आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या पूर्व मागण्या हे मान्य करण्यासाठी खूप दिवस झाले आंदोलन सुरू आहेत आणि आज पण चालूच आहेत. तरी सरकारला हीच विनंती आहे की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण करा, कारण की त्रस्त झालेल्या हे आशा अंगणवाडी सेविका रस्त्यावर आलेल्या आहेत. थंडीत, उन्हात, तानात, बिना पाण्याच्या हे सगळेजणी आपल्या जीव धोक्यात घालून काही तर जणी मरण पावलेले आहेत. तरी सरकारला विनंती आहे की आमच्या सर्वांच्या मागण्या एकत्रितपणे GR काढावा आणि अंगणवाडी सेविकांचे कामं सुरळीत करावे, आशा सेविकेचे कामं सुरळीत करावे, हीच विनंती सरकारला आमची आहे.